नमस्कार, स्पेशल मेनू मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आहे। अशा चमचमी तो खमंग रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण घरच्या घरी चायनीज भेळ कशी बनवायची हे पाहूया। तर आपण त्याच्यासाठी इथं चायनीज भेळची शेव घेतलेली आहे आणि ही शेव मी रेडीमेड घेतलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला शिजून तळण्याची काही गरज नाही आहे। कच्ची असेल तर आपल्याला आधी थोडीशी उकडून घेऊन नंतर तळायला लागते। ही शेव मी रेडीमेडच घेतलेली आहे। आणि इथं आपण टमाटो केचप 2 चमचे, शेजवान सॉस 2 चमचे आणि सोया सॉस 1 चम्मच घेतलेला आहे आपण। आणि अद्रक लसूण आपण थोडंसं किसून घेतलेलं आहे किंवा ठेचून घ्यायचं। आपण 1 छोटं गाजर आपण किसून घेतलेलं आहे, 1 वाटी कोबे आपण बारीक उभा कापून आणि 1 शिमला मिरची ती पण आपण उभी कापून घेतलेली, बारीक अगदी काप करून घेतलेली आहे। तर गॅसवरती कडे गरम करायला ठेवलेली आपण, त्यामध्ये 3-4 चमचे तेल टाकलेले। तेल थोडंसं गरम होते तोपर्यंत आपण कॉर्नफ्लावर घेतलेले 2 चमचे आणि त्याच्यात 3 चमचे पाणी टाकून आपण पेस्ट करून घेतलेली त्याची। तर आपलं तेल तापलेलं आहे, त्याच्यात आपण लसूण आणि आलं बारीक किसून घेतलेले आपण ते टाकूया आणि छान आपण हे तळून घेऊया अगोदर थोडंसं। आलं लसूण आपण मस्त तळू द्यायचं कच्चेपणा त्याचं जावेपर्यंत। हे पहा आपलं मस्त तेलामध्ये तळलेलं आहे आलं आणि लसूण। तर आपण याच्यात शिमला मिरची घालूया। शिमला मिरचीचे आपण पातळ बारीक उभे काप करून घेतलेले आहेत आणि शिमला मिरची पण आपल्याला थोडीशी मऊ होईपर्यंत मस्त तेलामध्ये तळून घ्यायची। शिमला मिरची कच्ची राहिली तर आपल्याला खातानी एवढी टेस्टी नाही लागत। कोबी आपला कच्चा थोडासा राहिला तरी आपल्याला टेस्टी लागतो, त्यामुळे आपण शिमला मिरची व्यवस्थित शिजून घेणार आहेत थोडीशी। तेलामध्ये अगदी 2 मिनिटात आपली शिमला मिरची मस्त मऊ होते। तर आपण इथं सॉस घालून घेऊया। आता सगळे 3 सॉस घेतलेले, आपण हे पण अगदी 1 मिनिटभर फक्त मिक्स करून घेणार आहेत। आणि त्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर आपण 1 चमचा घालूया, रंग मस्त येतो। पण मिरची पावडर घातलेली व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि त्यामध्ये आपण गाजर घालूया, गाजर आणि कोबी पण दोन्ही घातलेले त्यामध्ये आणि हे सगळं आता मिक्स करून घेऊया आपण नीट। गॅस मिडियमच ठेवलेलं आहे आपण, मिडियम गॅसवरचे सगळं मस्त भाज्या आपण फ्राय करून घेणार आहेत। हे पा आपल्या भाज्या आता फ्राय होत आलेल्या आहेत। भाज्याला आपल्याला जास्त वेळ नाही लागत, 1-4 मिनिटं जास्त लागतात आपल्याला। आणि आपण त्याच्यात चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, मीठ आपण मिक्स करून घेऊया। त्यामध्ये आपण आता कॉर्नफ्लोअर घालूया। आपण 2 मिनिटासाठी फक्त हे मिक्स करून घेऊया। तर आपलं हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि भाज्या आपल्या मस्त शिजलेल्या आहेत। तर आपण ह्यामध्ये शेव घालून घेऊया आणि सगळं आपण
व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। अगदी झटपट होणारी आपली चायनीज भेळ। तर आपली चायनीज भेळ अशा पद्धतीने तयार झालेली आहे। तुम्ही पण एक वेळा घरची घरी ट्राय करा। अगदी झटपट होणारी आपली चायनीज भेळ आहे, कमी वेळेत कमी साहित्यामध्ये। मुलांच्या आवडीची भेळ बनवून मुलांना खुश करा। धन्यवाद।